आमदार भरतसिंग गोगाणी साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय आमदार भरतसिंग गोगाणी साहेबांना या ठिकाणी अंशन करून त्यांचं या ठिकाणी यशस्वी स्वागत होत आहे. आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे मान्यवरांचं औक्षण करण्याची आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि आज या विक्रोळी विधानसभेच्या शिवसैनिकांच्या निधन मिळवणा सन्माननीय उपस्थिती त्यांची लाभलेली आहे. ते या महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार आणि शिवसेना प्रमुख भरतसिंग गोगाणी साहेब, हार्दिक स्वागत आहे आपलं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीने सुद्धा यांच्या उद्देश आयोजनाने आयोजित आजचा हा शिवसैनिकांचा निर्धार मेळावा आणि मुलांसाठी मुक्तीच्या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत, सन्माननीय संजय मशिरकर साहेब, शिवसेना सचिव व संपर्क प्रमुख लोकसभा ईशान्य मुंबई, मी विक्रमी विधानसभेच्या वतीने साहेबांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. विनंती करेन की आपण कृपया बसून घ्या. त्याचप्रमाणे इथे आमचे सगळे शिवसैनिक या ठिकाणी मैदानामध्ये तिकडे उभे आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण बसून घ्या. आपल्यासाठी सुंदर अशी आसनांची व्यवस्था या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने सर्व मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो. स्वागत करायचं. त्याचप्रमाणे शिवसेना सचिव व संपर्क प्रमुख लोकसभा ईशान्य मुंबई श्री संजय मशिरकर साहेब या ठिकाणी पुष्पगुच्छ आपण स्वागत करूया. अनिल पटेल सर विक्रोळी विधानसभा प्रमुख त्यांचं यथोचित स्वागत करतायत. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना उपनेते आणि मराठवाडा विभागीय संपर्क नेते आनंद जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन विक्रोळी विधानसभा अनिल पांगरे साहेब. त्याचप्रमाणे शिवसेना उपनेत्या आणि माजी नगरसेविका सुवर्णताई करंजे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन येतो सन्मान होत आहे, स्वागत होत आहे. पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी आपल्या मान्यवरांचा या ठिकाणी येतो सन्मान होतो, स्वागत होत आहे. सुवर्णताई करंजे शिवसेना उपनेते आणि माजी नगरसेविका. त्याचप्रमाणे शिवसेना नगरसेवक नाना आंबोले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो आहे पुष्पगुच्छ देऊन.
त्याचप्रमाणे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत इकोल विधानसभेचे अधिकारी पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन सन्मान होतो आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते तथा मराठवाडा विभागीय संपर्क नेते सन्माननीय आनंद जाधव साहेबांना सुद्धा या ठिकाणी पिकवडी विधानसभेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी सन्मान होतो आहे. आणि शिवसेना उपनेत्या आणि माजी नगरसेविका सुवर्णताई करंजे यांना सुद्धा या ठिकाणी पिकवडी विधानसभेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जो दा टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. या ठिकाणी कोणी जाऊ नये, सगळी राष्ट्रगीताने आपल्या या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आजचा हा निधन मिळवा यशस्वी करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अथक मेहनत परिश्रम घेतले, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांनी येऊन या ठिकाणी जे चांगलं मार्गदर्शन केले सर्वांचे, या ठिकाणी इकडे विधानसभा यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि शेवटचं आपलं राष्ट्रगीत होऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. तर आम्ही पण 15-15 तास माझ्या मतदारसंघामध्ये काम करतोय. आम्ही लक्षात ठेवा, आत्ता परवा महाशिवरात्र झाली 8 तारखेला रात्री 2 वाजता आम्ही घरी गेलो. म्हणजे आम्ही असंच नाही हे करत, लोकांनी काय वेळ लागलाय काय एका माणसाला 3-3 वेळेला निवडून द्यायला. जो मोबदला काम करतो त्याला मोबदला आम्ही लोकांना ठोकून सांगतो. जर तुमचा आमदार तुमच्या सुखदुःखात येत असेल, तुमच्या अडीअडचणीला उभं राहत असेल, तुमच्या गावांचा तुमच्या भागाचा तुमच्या विभागाचा जर विकास करत असेल तर तुम्ही आम्हाला निवडून द्या. आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांमध्ये एकमेव आमदार असेल मी भाग्यवंत. काय भाग्यवंत आहे? 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती अरूढ होणारा जगातला एकमेव राजा, त्याची राजधानीचं ठिकाण हे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. स्वामी समर्थांनी जो काय दासबोध ग्रंथ लिहिला त्यांची शूतर घालायचं ठिकाण हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे.
ज्या 14 तळ्याला पाण्याचा स्पर्श केला बाबासाहेबांनी पाण्याला, ते 14 तळ्याचं ठिकाण माझ्या मतदारसंघामध्ये येतं. आणि शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची समाधीचं ठिकाण हे माझ्या मतदारसंघामध्ये येतं. 5 ते 6 लाख लोक दरवर्षी या माझ्या मतदारसंघामध्ये या सगळ्या भागाला भेटी देऊन नतमस्तक होऊन जात असतात. म्हणून मी भाग्यवंत आहे. आणि आत्ता परवा मुख्यमंत्र्यांना सांगितलं 350 राज्याभिषेक सोहळ्याला, बोलो साहेब या ठिकाणी मला शिवसृष्टी पाहिजे. शिवाजी महाराजांनी शिवसृष्टी जी काय आहे ती आम्हाला पाहिजे. तिथं जिजाऊ मावसाहेबांची समाधी आहे, त्याच्या बाजूला 85 एकर वरती साहेबांनी तात्काळ 19 तारखेला फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या दिवशी तारखेप्रमाणे आग्र्याला असताना 50 कोटीची घोषणा केली. रायगडच्या पायथ्याला शिवसृष्टी करतोय. नुसती शिवसृष्टी करायची म्हणून करायची नाही आहे, म्हणजे अशी शिवसृष्टी करतो की महाराष्ट्रामध्ये कुठे नसेल अशा प्रकारची शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला आम्ही करतो. म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय. अनिल काळजी करायचं कारण नाहीये. मगाशी अनन्या आपल्याला सांगितलं वस्तुस्थिती आहे. आम्ही आमदार आहे पण एकही कार्यकर्ता माझ्या मतदारसंघात विचारा जाऊन 225 ग्रामपंचायती आहेत, 750 ते 800 गाववाड्या वस्त्यात. आमच्याकडे एका ग्रामपंचायतीला 5 वाड्या 7 वाड्या 10 वाड्या 12 वाड्या अशा 700-800 वाड्या गावावरती. मी तुम्हाला आज सांगतो इथं या स्टेजवरून 750 ते 800 गावावाड्या यांची तोंडपाठ नावं न बघता पालीच्या बाजूला माझा मतदारसंघ सुरू होतो. माणगावचा रवाळजे बिरा पाटणूस इकडून इंदापूर पासून तो माणगाव तालुका, महाड तालुका, पोलादपूर तालुका, तो अगदी पलचीच्या टोकापासून, कुरपतच्या टोकापासून या सगळ्या गावांची वाड्या वस्त्यांची नावं हा आमदार तोंड पाठ सांगू शकतो. एकही आमदार कोण सांगू शकणार? आम्ही प्रमाणात बोलतो असं उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. मग चुकीचं काय दिसत? वस्तुस्थिती आहे, तिने भोगलेलं आहे की बाबा ज्या वेळेला तुमच्या हातात आमदारकी सगळं असताना तुम्ही काय त्या माझ्या भगिनीला इथल्या कार्यकर्त्याला त्रास दिलाय. काय तिचं म्हणणं होतं? माझ्या महिलांचा विकास व्हावा, माझ्या नगरसेवकच्या वार्डामध्ये विकास व्हावा, माझ्या लोकांचा विकास. तिचं काय वैयक्तिक तिने मागितलं होतं? तिने काय बिल्डिंग बांधून मागितली का? काय नेमकं मागितलं? मग तुम्हाला कुठला अधिकार होता विकास काम थांबवण्याचं? यासाठी जी चीड होती ती तिने यावेळी स्टेजवरती, ही पहिली आहे, एक झलक आहे, हे झाकी आहे. बहुत कुछ अभी बाकी आहे, ते नंतर आम्ही दुसऱ्या जाहीर सभेला जातो. मी ते मी पाहिलेलं ना, तुम्ही मगाही सांगितलं ना, आताची बोट सगळी सारखी नाही. सगळेच एकनाथ शिंदे साहेब सगळे भरसे नाही होऊ शकत. काही असे तसे थोडे असतात ना, त्यातून जर काय झालं असेल त्याला चूक सुधारायला लावू आम्ही. आणि ठीक आहे, काही उत्साहाच्या भरामध्ये काही बोलून जातात पण ठीक आहे, जो एखादा चुकून चूक झाली तर त्यांनी 4 पावलं मागं येऊन ती चूक पण स्वीकारायला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीबद्दल काय सांगाल आपण शिवसैनिकांना? काय सांगितलं? पूर्ण तयारीमध्ये भाता बार तयार आहे आमचा. फक्त शिंदे साहेबांनी सांगायचा चाप दाब आम्ही तो दाबला समजायचा. सर्वसामान्यांची जी सरकार आहे तुम्ही जसं म्हणताय तसं आता विक्रोळीमध्ये आपल्याला काय दिसलं? आजची काय दिसलं म्हणजे काय सांगा, बिल्डिंग एवढा मोठमोठा दिसतोय. आज जसे आपल्याकडे एवढे शिवसैनिक जमा झाले एवढ्या मोठ्या संख्येने, याबद्दल आपलं काय म्हणतो? मी सांगितलं ना, ही झलक आहे, अजून बरंच सगळं बाकी आहे. चला, थँक्यू सो मच. चला, धन्यवाद. आनंद केला. तिथं अनिल पंगारे यांनी संकल्पना केली की आपल्याला या ठिकाणी एक शिवसेनेचा निर्धार मिळावा करायचा, कारण बरेचसे लोक त्या दोन भावांना घाबरून बाहेर पडत नव्हते. परंतु अनिलनी हिम्मत केली, डेअरिंग केली, 1.5 वर्ष अगोदर तिथे शाखा खोलली, त्यानंतर एक जुलूस काढलं म्हणजे मिरवणूक काढली. आणि आपण पाहिले असेल त्यावेळेला जवळजवळ 7 ते 7 हजार लोक मिरवणुकीला होते इथून. आणि त्यानंतर थोडंसं मरगळ आल्यासारखं आम्हाला वाटलं. आणि मला या मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून दिलेलं आहे.
मग माझं कर्तव्य काय बनतं? मी उद्या साहेबांनी विचारलं की तुम्ही निरीक्षकांनी कुठं कुठं मिटिंगा घेतल्यात, कुठं सभा घेतल्यात, कुठं कार्यकर्त्यांना बोलवलेत, कुठं पदाधिकाऱ्यांना बोलवलेत म्हणून करता आजचा निर्धार मिळाला. हे आता सुरुवात झालेली आहे, काय एक झलक आहे आणि बाकी जो काय आता एक खेळ आहे तो आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर. त्याला सुरू झालं आम्ही प्रमाणात बोलतो बरोबर आहे. मग चुकीचं काय ते सर वस्तुस्थिती आहे, तिने भोगलेलं आहे की बाबा ज्या वेळेला तुमच्या हातात आमदारकी सगळं असताना तुम्ही काय त्या माझ्या भगिनीला इथल्या कार्यकर्त्याला त्रास दिलाय, काय त्याचं म्हणणं होतं? माझ्या महिलांचा विकास व्हावा, माझ्या नगरसेवकच्या वार्डामध्ये विकास व्हावा, माझ्या लोकांचा विकास, तिचं काय वैयक्तिक तिने मागितलं होतं? तिने काय बिल्डिंग बांधून मागितली का काय नेमकं मागितलं? मग तुम्हाला कुठला अधिकार होता विकास काम थांबवण्यात? यासाठी जी चीड होती ती तिने आज त्यावेळी स्टेजवरती, ही पहिली आहे, एक झलक आहे, एक झाकी आहे, बहुत कुछ अभी बाकी आहे, ते नंतर आम्ही दुसरे जाहीर सभेला जाऊ. मी पाहिलेलं तुम्ही मागे सांगितलं ना, आताची मोठं सगळी सारखी नाही, सगळेच एकनाथ शिंदे साहेब सगळे बरेचसे नाही होऊ शकत, काही असे तसे गुण असतात ना, त्यातून जर काही झालं त्याला चूक सुधारायला लावू आम्ही. आणि ठीक आहे, काही उत्साहाच्या भरामध्ये काही बोलून जातात, पण ठीक आहे, जो एखादा चुकून चूक झाली तर त्याने चार पावलं मागं येऊन चूक पण स्वीकारायला पूर्ण तयारीमध्ये भाता बार तयार आहे आमचा, फक्त शिंदे साहेबांनी सांगायचं चाप दाब तर आम्ही तो दाबला समजा. सर्वसामान्याची जी सरकार आहे तुम्ही जसं म्हणताय तसं आता विक्रोळीमध्ये आपल्याला काय दिसलं? आजच्या काय सांगा आज जसे आपल्याकडे एवढे शिवसैनिक जमा झाले एवढ्या मोठ्या संख्येने, याबद्दल आपलं काय सांगितलं? नाही झलक आहे अजून बरंच काय बाकी. थँक्यू सो मच. चला धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला. शिवसैनिक या शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि आत्ताची ही जी निवडणूक आहे ही वेगळ्या वातावरणातली निवडणूक आहे. मोदीजींच्या बाजूनी आणि मोदीजींच्या विरोधामध्ये, पूर्वीचा जो होता तो 65% जे आपण बघितलं तर 65 वर्ष आपण फक्त शौचालय, बाथरूम, नाले, गटार आणि रस्ते यांच्या बाबतीतच आपण बोलत आलो, पण गेली 10 वर्ष आपण पाहत असतो तर आपण विकास हा निश्चितपणे आपण विकास पाहतो. ते सब आपण जी काही गेल्या 5 वर्षातली जी काही आपण दिलेली आश्वासनं असतील त्यातले 370 कलम आहे ते हटवलं गेलं. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे किंवा नाही याच्या बाबतीतलं चित्र स्पष्ट झालं. जम्मू काश्मीर हा भारताचाच भाग आहे, आता तिथे कुणालाही प्रवेश करता येणार नाही, निवडणुका होतील आणि एक सर्वसामान्य जशी राहतात त्या पद्धतीमध्ये काश्मीरची जनता राहणार आहे आणि त्याच पद्धतीमध्ये अयोध्येमध्ये रामाचं मंदिरसुद्धा हे बाळासाहेबांचं एक स्वप्न होतं, निश्चितपणे स्वप्न आणि हे 56 इंच छातीने हे आता आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती अयोध्येवरती आपण ते पाहतोय, आपण जसे टुरिझमसाठी आपण बाहेर जातो त्याच पद्धतीमध्ये असं अयोध्ये दर्शन रामाचं दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती लोक जातात. जसं की पाहिलं की या संपूर्ण भाषणामध्ये पाहिलं की स्थानिक आमदार आहेत सुनील राऊत, त्यांचा रावण उल्लेख केला आहे आणि त्यांना दाडू असं देखील या वाचण्यास खरंच असं आहे की ही वस्तुस्थिती आहे. अगदी त्यांचे बंधू जे आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत, अगदी शिवसैनिक म्हणून आम्ही राहिलेले आज देखील शिवसैनिक आहेत, आम्ही शिवसैनिकांच्या बरोबर आहेत. आम्ही मुलुंडला राहतो, मुलुंडवरनं मातोश्रीला जाणारे रस्ते त्या बांडूपमधनंच जातात, पण त्यांची एक वेगळी मातोश्री, त्यांना अपेक्षा हीच राहते की सगळ्यांनी आमच्या मातोश्रीत यायला पाहिजे. आम्ही बाळासाहेबांच्या मातोश्रीमध्ये राहिलो होतो त्यामुळे आम्ही त्यांच्याच बरोबरती राहिलो आणि शेवटी आम्हाला पक्ष सोडण्याची पाळी आली. नेता कसा असावा तो पहिला शिवसैनिक असावा, सामान्य शिवसैनिकासारखा असावा आणि त्याला शिवसैनिकांचे जे काय आहेत ते त्यांची परिस्थिती, त्यांची मानसिकता ही ओळखता येईल. पहिलं तर हे राजकारणातील गुरु आहेत माझे, आज जो राजकारणात दिसतो आहे मी त्यांच्यामुळे आहे. आणि दुसरं म्हणजे डेव्हलपिंगचं बोललं तर संजय म्हशीरकर साहेबांनी
आता जे इथे रस्त्याचे काँक्रीटचे बुद्धविहार मंदिर हे सर्व 10 वर्षापासून जी कामं रखडलेली ती सर्व आता आम्ही पुरी केली आहे आणि तोच आहे तोच आता निर्धार अजून पुढे तोच धरायचा आहे की जसं आम्हाला लोकांची सेवा करायची आहे जसं आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे ज्यांना लोक नेता लोकांचा नेता अशी ख्याती आहे म्हणजे लोकांचा नाथ एकनाथ अशी जी ख्याती आहे ती ख्याती त्यांची आहे ती आता आम्हाला त्यांचे विचार आम्हाला चालवायचे. ओके आव्हान म्हटलंय म्हणजे ते रावणाची ज्यांनी जी दिली आहे ती योग्य दिली आहे कारण ज्यांना जो त्रास झाला असेल रावणासारखा हां म्हणजे जी आता आमची जी ताई आहे ती सीतामाईच्या जागेवर आहे आणि त्यांना जे काही काही बोलत आहेत मग ते रावणच आहेत ना मग आता दुसरं काय सांगणार आम्ही मग त्यांना काढायचंच आहे आणि ही तर सुरुवात झाली आहे आणि ह्याच्यानंतर आता तुम्ही बघा जसं बोलले अब तो ये झाकी आहे बाकी पिक्चर बाकी आहे.